कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. बोलून घेतो की अमृतरावजी महाराष्ट्र राज्य पारितोषिक विजयी कृषीपुत्र महाराष्ट्राचे अंबोडा यवतमाळचे शेतकरी 50 क्विंटल प्रति एकर कापसामध्ये उत्पन्न घेणारे असे शेतकरी. आणि अमृतराजी आपण बीएससीचा प्रेझेंटेशन सुरू झाल्या अगोदर एक 2 प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो की करपा नावाचा रोग थोडा दिसत आहे या क्षेत्रामध्ये. आता जे विदर्भ शेतकरी कृषी माल एफपीओ जे जोडलेला आहे त्यांच्या क्षेत्रामध्ये काय आहे हे रोग आणि काय असते याच्यामध्ये आणि त्याचा उपाय काय असतो दादा? आता त्यांना जिथे फोटो आहे का आपल्याकडे करपाचा? यावर्षी पाहतो आपण हा की पाऊस थांबायला तयार नाही. बरोबर. आणि कमी दाबाचे पट्टे पण चक्रीवादळ पण हे चालूच आहे समजा. आणि शेतकऱ्याच्या शेतात वापसा कंडिशनच नाही समजा, म्हणजे वळण्याच नाही तर. आणि जोपर्यंत वापसा येणार नाही तोपर्यंत पीक कोणतंही चांगलं राहत नाही. एक तर वाढ बी कमी होते त्याच्यावाली आणि रोग पण वाढतात समजा. आणि म्हणून काय झालं की आता हे नेहमीवल असल्यामुळं करपा पण रोग वाढत आहे. आता करपा हे 2 गोष्टीमुळे येते. एक तर पाऊस जास्त झाला तरी येते. करपा काहून येते की त्या झाडाची जे टेंडन्सी असते समजा तिची जे प्रतिकार शक्ती असते नाही ते कमी होते. कारण आपण पाहतो की ज्यावेळेस बरसाती तर जे मुळं असा पांढऱ्या मुळं ह्या अन्नद्रव्य घेऊन मस्त चालणारे असतात ना. आणि अन्नद्रव्य पण शेतातला जे काही पडलेलं अन्नद्रव्य हे मोठ्या प्रमाणात उष्ण त्या झाडाला मिळू शकते. पण सतत म्हणजे की काय की ते जे मुळं असते जे आपण त्याला तंतुमुळ्या म्हणतो तो अन्नद्रव्य घेणाऱ्या मुळ्या ते खूप लांब पसरत येतात. आणि काय होते की मग पाऊस जास्त दिवस पाऊस जर असला तर ते मुळा सर्व वर येत येतात. कारण त्याला श्वासोश्वास घ्यायचा म्हणता मध्ये जमिनीमध्ये. आणि नंतर मग ते श्वासोश्वास घ्यायला येतात. आणि त्यावेळेस काय होतं की 80% मुळाचं जे काम आहे समजा त्याला अन्नद्रव्य घ्यायचं म्हणतो आपण त्या 80% ते काम बंद होते. आणि बंद झाल्यामुळे जेवढी काय प्रतिकार शक्ती त्या झाडात राहत नाही. जर आपल्याला एखादं जर दुखणं जर आलं आपण जर अशक्त असलो समजा तर आपल्याला जशी ताकद राहत नाही मग सलाईन वगैरे घ्यायला लागते ताकदीचे इंजेक्शन पण घ्यायला लागते ना. अशा प्रकारचं ते प्रतिकार शक्ती त्या झाडात राहत नाही. दुसरी गोष्ट की आपण जे काय फवारतो समजा फवारण्या बरोबर पावसामुळे होत नाही वेळेच्या वेळेला फवारण्या होत नाही. आणि काही शेतकऱ्याच्या फवारण्या झाल्या असतात पण ते चुकीच्या पद्धतीनं पण फवारण्याचं की ज्यावेळेस ते यावेळेस मोठा कापूस असते झालेला आणि फवारण्या ज्यावेळेस चुकते याच्यावर जे काय बरेचसे प्रमाणाचे जे कीड आहेत खूप जसे पांढरी माशी आहे बरेचसे अशी कीड आहे की नाही याची जी विष्ठा म्हणतो आपण ते समजा ते त्या झाडावर काय होते की ते त्यातल्या टाकल्या जाते झाडावरच. आणि काही काही ढेकणे किडे पण असते तर त्यावेळेस काय होते की ते ज्यावेळेस त्याला आपण चिकटा रोग म्हणतो. काही काही शेतकरी चिकटा रोग म्हणतो ना. पण ते चिकटा कशामुळे होते की ते जे ढेकणू कीड आहे ना पिवळं आणि हिरवी पांढऱ्या कलरचे असते ते पहा मोठे मोठे. आणि हे काय करत की त्याच्या झाडावरती विष्ठा राहते त्याच्यावाली आणि ते चमकते. आणि चमकते असल्यामुळे काय झालं की त्याची जे त्वचा आहे पानाची जे त्वचा असते की नाही आपल्या जसं आपले जे केस राहते की नाही याच्यातून घाम वगैरे येते की नाही ते त्वचा जर माणसाची चांगली असता पाहिजे तरच माणसाची प्रकृती चांगली राहते. मग काय झालं की ती काय होती की ते पूर्ण चोपडं तेल पान झाल्यामुळं त्याला जे काय मधातून जे काय त्वचा जे असते समजा त्याला वेगळं समजा जे द्रावण असते ना त्याला ते बाहेर श्वासोश्वास घ्यायचं म्हणते त्या पानाला. हा कोणत्याही प्रकारचे समजा त्याला जे काय जमिनीतून किंवा त्या सूर्यप्रकाशातून हवेतून जे घटक घ्यायचे ना का ते घेता जमत नाही. आणि नंतर मग काय होते की पान ते करपल्यासारखं होतं एकदम पान करपते आणि नंतर ते पान पूर्ण गळते. आणि मग शेतकरी काय म्हणते तर काय झाले की कोणी म्हणते युरिया टाकल्यामुळे आमचे पानं गळाले कोणी काही म्हणते आणि नंतर ते पान गळवते त्याला आपण काय म्हणतो करपा रोग. बरोबर. तर याचा इलाज काय करू शकतो दादा? तर याचा इलाज एकच करू शकतो की आपण जसं की मनोकोटोभास असा टाप आळीसाठी समजा आणि पातक पण त्याच्यावर लागत नाही आणि बुरशी पण येत नाही आणि नंतर त्याच्यावर आळी येत नाही आणि बारक पातक पण पडत नाही याच्यासाठी असा टाप. आणि नंतर ब्ल्यू कॉपर आणि स्टेप्टोसायक्लिन जर पानावर डॅश डॅश पडत असेल तर पिरी कलरचे असे डॅश डॅश पडते ना आता या पानावर आहे तसे डॅश डॅश पडते तर त्याच्यावरती
ब्ल्यू कॉपर आणि स्ट्रेप्टोसायक्लिन घ्यायची. बोंड सडत नाहीये आणि डायटॅस पण पानं पडत नाही. बोंड सडत नाही याचा अर्थ बोंडाळी येत नाही. मग नंतर बोंड सडून बोंडाळी येते ना, ते पण येणार नाही. नंतर पानं जर पिवळे जर पडायले तर पाहिले तर त्याच्यासाठी याच औषधासोबत या तिन्ही औषधासोबत एम 45 पण आपण घेतलं तरी चालते. किंवा थोडस एखादं कष्ट हा आणखीन जरा प्रमाण वाढलं, बुरशी आली, पांढरे डाग पडायले, तर एखादं कस्टुडिया नावाचं एक औषध आहे, बुरशीचं थोडस महाग पडते, त्याची पण आपण फवारणी केली तरी एकदम फेस पांढरा येते. आणि कापसाचं हा कापूस जर आपल्याला समजा अशा जर फवारण्या केल्या काय होते की ज्यावेळेस शेतकऱ्याच्या शेतात पाहतो की नाही जास्त बोंड कैऱ्या लागल्या त्या झाडाची प्रतिकार शक्ती कमी होते. आणि नंतर मग हा आधी आपली ताकद जशी कमी झाली की रोगाचा अटॅक आपल्याला जास्त येते ना, थोडीशी ताप आली तरी सहन होत नाही कारण प्रतिकार शक्ती नाही. म्हणून त्या झाडाची प्रतिकार शक्ती वाढायची असेल तर त्या बोंडाच्या तुलनेने आपण खत पण द्यायचे आणि त्याच्या हिशोबाने फवारण्या जर केल्या तर त्याचे पानं जवळपास आमचे पाहतो की मे पर्यंत 10 महिने कमीत कमी कापूस चांगला राहिला पाहिजे. आता कोणी म्हणते की याचं पानाचं 120 वय होते, 120 दिवसाचं पानाचं वय आहे, नंतर ते पानं खराब होते तर पडते तर असं काही होत नाही. आपल्या शेतात या बुडाचं पान आणि शेंड्याचं पान पूर्णतः सारख्याच राहते, समजा सारखंच राहते. आणि म्हणून औषधी घ्यायची. आता हे जे ढेकणं किड राहत समजा त्याच्यावर आपण त्याला चिकटा म्हणतो ना, ते जर होत असेल तर बायो 303 किंवा सुप्रीम गोल्ड सुप्रीम एक औषध बायोच सुप्रीम एक ते पण फवारायचं. नसेल तर थायमॅक्झॉन 75-80% वाला थायमॅक्झॉन घ्यायचं किंवा रिजेंट 18-22% वाला एक रिजेंट आहे मार्केटमध्ये, ते जर फवारलं तर रोग कंट्रोल होतो. ठीक आहे, त्याचा फायदा होणार ना इमिडिएट. बरोबर आहे. बघा पानं हा अशी राहिली पाहिजे आपली पानं आणि जे आहे ते कशी आहे ना. तर हे अमृत पॅटर्न जे शेत आहे, कॉटन गुरु प्रदर्शन शेतचा फोटो आहे आणि 10 दिवस अगोदरचा फोटो आहे. आज पण त्याची परिस्थिती बिघडलेली नाहीये, पण निसर्गावर आपलं काही नियंत्रण नाहीये आणि निसर्ग जसं आहे तसं आहे, तर त्याप्रमाणे आपण आपले उपाय केले पाहिजे आणि शेतामध्ये जाऊनच ते उपाय शक्य आहे. तर तुमच्या शेतामध्ये जा, शेतकरी मित्रांना विनंती आहे तिकडे बघा काय कमी आहे, काय तुम्हाला फरक दिसतो त्याचा तुम्ही फोटो काढा, व्हिडिओ काढा आणि ते आम्हाला पाठवा. पुढे जाऊन ऍपवर तुम्हाला जे मोबाईल ऍप एक मिळणार आहे कॉटन गुरु मोबाईल ऍप, त्याच्यावर तुम्हाला हे सर्व असं सहजपणे करता येणार आहे. फोटो तुम्ही ऍपवर जर अपलोड केला तर ते प्रश्न इमिडिएटली अमृत रावल सारख्या पुढारी शेतकऱ्यांकडे जाणार आहे, त्यांनी जे उत्तर दिलं ते तुमच्याकडे पोहोचणार आहे. शेती सोडून कुठेही तुम्हाला जाण्याची गरज नाही, हे तुम्ही मोबाईल ऍप डाउनलोड करून घेतलं की हे सर्व तुम्हाला आपोआप मिळणार आहे. आणि म्हणून कॉटन गुरु एफपीओ महा फेडरेशनचे तुम्ही जर सभासद असाल तर हे सर्व गोष्टी तुम्हाला सहज मिळणार आहे. वातावरण मध्ये काय वेदर फोरकास्टिंग खूप महत्वाचं आहे, किती दिवस पाऊस येणार आहे, किती दिवस अजून वीज आहे कुठे आहे आणि पाऊस कोणत्या तारखेला परत येणार आहे याची माहिती पण त्या मोबाईल ऍपवर आपल्याला मिळणार आहे. अमृताजी, आता शेतामध्ये कापसाची काय परिस्थिती आहे, ओला आहे कारण की वेचणी सुरू झाली आहे. आता शेताची परिस्थिती अशी आहे की शेतकरी सध्या कापसामध्ये खुश आहेत. आता की आता हे जे काय कापसामुळे प्रेड लांबला वेचणीचा आणि बऱ्याचशा शेतकऱ्याचा 5 क्विंटल 6 क्विंटलचा पण याचा आहे ना काय काय बऱ्याच शेतकऱ्याचा, तर त्याच्यामुळं शेतकरी एवढे आनंदात होत की बापा यावर्षी कापूस जास्त होणार. पण परंतु शेतकऱ्याला बऱ्याच समजून की 80% शेतकऱ्याचे बरेचसे ते कापस फुटून गेले. बरोबर, 80% कापूस फुटले आणि फारच आता 2-3 वर्षात कापूस संपणार. आणि मी काय म्हणलं की आपण जे कापूस आहे ना हे निसर्ग कसा असो, निसर्गासोबत दोस्ताना करा, निसर्गासोबत जर चालला आपण. आता आपल्या शेतात जे पाळतो की नाही की कोण्याही वर्षी कापूस कोवाट डावा नसते, पाहण्यासारखा असते. आणि आजही आपल्या शेतात रोजचे 200 लोकांच्या वर येतात ना शेतकरी पण येतात. आणि हे जे शेवटचे जे आपण जसं क्रिकेट आहे की नाही छक्के पण चालले पाहिजे ना, शेवटला लई महत्व आहे. कापसाचं उत्पन्न शेवटच वाढत असते, पहिल्यांदा नसते. कारण पहिल्यांदा जे माल असते त्याला बोंड सडते, तर बोंड नंतर फट्टा मिळून जाते आणि वरे जे लागणार आहे खूपच जास्त माल लागते आणि सूर्यप्रकाश मोकळी हवा पण भरपूर भेटते आणि वरेच महत्वाचं आहे. आणि म्हणून काय होते की बरेच शेतकरी पाहतो की जेव्हा नको त्यावर खूप खत पाहिजे देतात आणि पाहिजे तेव्हा बंद करतात. आम्ही काय सांगतो शेतकऱ्यांना की एक व्यापारी दृष्टिकोन ठेवून द्या. सुरुवातीला काय करतात की 100 लोक जेव घालायचं असते शेतकरी यांना कापसाला, पण 1000 लोकांचा स्वयंपाक होते समजा,
शेवटीला हजाराचा स्वयंपाक लागते, त्यावेळेस 100च टाकतात, म्हणजे सुरुवातीला खत खूप जास्त देतात, शेवटी खत कमी देतात, मग ते प्लॉट चालत नाही. 6 वेचण्यावर कापूस वाढायला पाहिजे, महत्वाचं महत्वाचं आहे ते. 6 वेचण्या झाल्या की लगेच 6 वेचण्याचा माल पुढे होते, म्हणजे 10 ते 12 वेचण्या होतं, तर शेती आपल्याला शेतकऱ्यांना परवडणारी आहे. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की आता तुमच्या आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून की नवीन करा, काहीतरी थोडस तरी करून पाहणं. आम्ही म्हणतो समजा तर 1-2 एकर तर करा, नसेल तर आता 4 राज्यातून शेतकरी येतात, कितीतरी 600-600 किलोमीटरच्या वरून आपल्या शेतात येतात. आपल्या ग्रुपवरचे आता समजा की भरपूर असे 8 राज्यात कापूस आहे, त्याच्या शेतात जा. परंतु काही शेतकऱ्याचं कसं राहते की काही म्हणतात आम्हाला धुऱ्याच्या बाहेर नाही जात, आम्ही आमचा धुरा भरला आमचं शेत भरलं, मग ते शेतकरी धुऱ्यातच राहते, प्रगती होणार नाही. आणि मग आपण जे म्हणतो समजा हे तुम्ही म्हणता आम्ही म्हणतो आणि एवढे काही कार्यक्रम झाले, तर असं काही नाही की आपले जे कार्यक्रम व्हायले त्याच्यात फळ मिळालेच. आपल्याला खूप पद्धतीत वाढलेला आहे कापूस, आणि आता यावर्षी तर खूपच वाढला, आणि पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी या अमृत पॅटर्न शिवाय कॉटन करू शिवाय पर्याय नाही असं बरेचसे शेतकरी बोलून दाखवतात. बरोबर आहे, याचा फायदा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणजे तुम्ही प्रयत्न केल्याशिवाय प्रयोग केल्याशिवाय यश मिळणार नाही, हे अमृतराव देशमुख यांचं म्हणणं आहे. या एफपीओला पण आमची विनंती आहे, विदर्भ शेतकरी कृषी माल एफपीओला, तुमच्याकडे जर 5-25 एकर शेती तुम्हाला जर एक प्रयोगसाठी करायची असेल, तुमचंच शेतकरी तुमचंच शेत, आम्हाला शेतमाल पण नको, शेतमधून पैसे पण नको, पण एक मॉडेल बनवण्यासाठी आपल्या एफपीओ मध्ये आपल्या गावामध्ये एक मॉडेल बनवण्यासाठी जर तुम्ही अशी शेती दिली, तर त्या 50 एकर 25 एकर वर कॉटन गुरु अमृत पॅटर्नने तुम्ही 1 वर्ष शेती करून बघा. निशुल्क प्रशिक्षण आम्ही देऊ तुम्हाला, आणि बघा तुमचं उत्पन्न आणि गुणवत्ता मध्ये किती फरक पडत आहे. आभार अमृतजी आज.